स्वागत आहे आपलं डिजिटल प्रभात मध्ये. माझं नाव प्रीती फुलबांदे आणि आज आपल्या सोबत आहे देवयानी इनामदार. त्या आपल्याला आपल्याला लाडक्या बाप्पांसाठी सांगणार आहे आज एक खास रेसिपी. रेसिपीचं नाव आहे झटपट खवा रेसिपी. तर मग सुरू करूया. खवा मोदक बनवतोय आपण. झटपट रेसिपी 10 मिनिटात होते. 250 ग्रॅम खवा, 1 वाटी पिठी साखर, आवडीनुसार ड्राय फ्रूट घालायचे. मी ती फूड करून घेतलेली आहे. ट्रुटी फ्रुटी घेतलेली आहे. हे कलरसाठी रंग, वेलची पूड आणि हा साचा. प्रथम आपण खवा भाजून घेऊया. खवा टाकलाय मी. सगळं असं फोडून घ्यायचंय, व्यवस्थित करायचा आहे तो. प्लेन होस्तवर परतायचंय. अंदाजेवर जरा परतून घ्यायचंय 2 मिनिट. साधारण किती वेळ भाजून घ्यायचा? साधारण हा 5 मिनिटच ठेवायचंय. 7-5 मिनिट, जास्त वेळ. आता हे झालेले जरा थंड व्हायला वेळ लागतो. थंड झाले की मग ह्यात पिठी साखर मिक्स करायची. खवा परतून झालाय तो आपण दुसऱ्या प्लेट मध्ये आता काढून घेऊया. तो गार व्हायला वेळ लागतो जरा, 5-10 मिनिट. खवा आता गार झालेला आहे. आपण ह्याची पिठी साखर घेतलेली, ती मिक्स करून घेऊया. पिठी साखर टाकली. खव्याचा गोळा आता आपला घट्ट झालेला आहे. साधारण किती वेळ लागतो घट्ट व्हायला खवा? 5-10 मिनिट लागतो. एक जीव करून घ्यायचा तो व्यवस्थित, साखर जेणेकरून त्यात विरघळली जाईल. आता आपण ह्यात वेलची टाकू. साधारण 1 चमचा घ्या तुम्ही. हे ड्रायफ्रूटची पूड आहे. काजू बदाम, ती 2 चमचे घ्या. हे जीव केलंय खवा. ह्या जे आता आपण 2 प्रकारचे मोदक बनवणार आहे, एक कलरचे आणि एक त्रुटी फ्रुटीचे. हे असं छान दिसतंय, कलर रंगीबेरंगी दिसायलाही सुंदर, खायला पण टेस्टी लागते. आणि मार्केटमध्ये पण अवेलेबल आहे, पण घरी जे बनवतो त्याचा स्वाद काही एवढाच. हे मोदकाचा साचा आहे. ह्या साच्यात आता मी हे भरते. काही त्रुटी फ्रुटी त्यामध्ये पण, त्यामध्ये पण साच्यामध्ये पण मी भरलेले आहेत. असं हे मोदकाची पारी आहे, त्यात हे भरून घ्यायचं व्यवस्थित. आपला खव्याचा मोदक तयार झालाय. तर टाकलेला आहे कलरचे मोदक बनवणारे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कुठलाही कलर घेऊ शकता. वेगवेगळे कलर येतात ह्यात. खाण्याचा कलर आहे हा. चांगला एक जीव करून घेतले. सेम आता आपल्याला ह्यात भरायचंय. साच्यामध्ये भरून घ्यायचंय.
खवा मोदक तयार झालेले आहेत। साधारण 15 मिनिटात ही रेसिपी तयार होते।